आज आपण वृत्तालेखासंबंधी शिकणार आहोत चला एका मनोरंजक उदाहरणाने वृत्तालेख समजून घेऊया मीनाने आपल्या घराच्या अंगणात फुलांची काही झाडे लावली आहेत दररोज ती फुले गोळा करते आज तिने चमेली झेंडू व गुलाबाची फुले गोळा केली आहेत ज्याची संख्या या प्रकारे आहे चला या माहितीला एका मजेदार पद्धतीने दर्शवूया येथे फुलांची एकूण संख्या तीस अधिक वीस अधिक दहा बरोबर साठ आहे येथे चमेलीच्या फुलांची संख्या तीस आहे जी की एकूण संख्येच्या तीस भागिले साठ म्हणजे अर्धा भाग आहे याच प्रकारे झेंडूच्या फुलांची संख्या एकूण संख्येच्या वीस भागिले साठ भाग म्हणजे एक भागिले तीन भाग आहे आणि गुलाबाच्या फुलांची संख्या एकूण संख्येच्या दहा भागिले साठ भाग म्हणजे की एक भागीले सहा भाग आहे आपण एका संपूर्ण वर्तुळाचे मूल्य साठ फुले मानू कारण एका संपूर्ण वर्तुळाचा केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल तीनशे साठ अंश असतो त्यामुळे आपण म्हणू शकतो की साठ फुलांना तीनशे साठ अंशाचा केंद्रीय कोण दर्शवित आहे चमेलीच्या फुलांची संख्या संपूर्ण साठ फुलांचा एक भागिले दोन भाग आहे ही संख्या आपण एका वर्तुळ पाकळीने म्हणजे सेक्टरने दर्शवू ज्याचा केंद्रीय कोन एक भागिले दोन गुणिले तीनशे साठ अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आहे म्हणजे अर्धवर्तुळ आहे अशा प्रकारे झेंडूच्या फुलांचा भाग एक भागिले तीन गुणिले तीनशे साठ अंश बरोबर एकशे वीस अंशाचा केंद्रीय कोण असणारी वर्तुळ पाकळी बनवून आणि गुलाबाच्या फुलांचा भाग एक भागिले सहा गुणिले तीनशे साठ अंश बरोबर साठ अंशाचा केंद्रीय कोण असणारी वर्तुळ पाकळी बनवून दर्शविला जाऊ शकतो येथे आपण वर्तुळाच्या वेगवेगळ्या वर्तुळ पाकळी म्हणजे सेक्टरच्या स्वरूपात एकूण फुलांच्या संख्येचे विभाजन दर्शविले आहे असे वर्णन ज्यामध्ये आकड्यांना वर्तुळाच्या वर्तुळ पाकळीद्वारा दर्शविले जाते त्याला एक वृत्तालेख म्हणतात वृत्तालेख आपल्याला एका संपूर्णचे त्याच्या भागाशी असलेले संबंध सांगतो जसे येथे चमेलीची तीस फुले फुलांची एकूण संख्या साठच्या अर्धी आहे याच प्रकारे गुलाबाची दहा फुले फुलांची एकूण संख्या साठचा एक भागिले सहा भाग आहे आणि झेंडूची वीस फुले फुलांच्या एकूण संख्येचा एक भागिले तीन भाग आहे याचबरोबर वृत्तालेख आपल्याला वेगवेगळ्या भागांची तुलना करायला पण मदत करतो जसे वर्तुळ पाकळीचे माप पाहून हे म्हटले जाऊ शकते की गुलाबाच्या फुलांच्या संख्येच्या तुलनेत झेंडूच्या फुलांची संख्या दुप्पट आणि चमेलीच्या फुलांची संख्या तिप्पट आहे वृत्तालेखामध्ये प्रत्येक वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन त्याच्याद्वारे दर्शविलेल्या माहितीच्या समप्रमाणात असतो जसे येथे चमेलीच्या फुलांच्या संख्येला दर्शविणारा केंद्रीय कोन चमेलीच्या फुलांच्या संख्येच्या समप्रमाणात आहे अशा प्रकारे एकूण संख्या निश्चित असेल आणि जर चमेलीच्या फुलांच्या संख्येत वाढ झाली तर संगत वर्तुळ पाकळीच्या मापात पण वाढ होईल किंवा याच्या विरुद्ध जर चमेलीच्या फुलांच्या संख्येत घट झाली तर संगत वर्तुळ पाकळीच्या मापात पण घट होईल जरा विचार करा आपण वेगवेगळे केंद्रीय कोन काढण्यासाठी एकमान पद्धतीचा वापर करू शकतो का आम्ही सांगतो आपल्याला माहीत आहे की एका संपूर्ण वर्तुळाचा केंद्रीय साठ अंश असतो त्यामुळे आपण म्हणू शकतो की साठ फुलांना तीनशे साठ अंशाचा अशा प्रकारे एका फुलाला तीनशे साठ अंश भागिले साठ बरोबर सहा अंशाच्या केंद्रीय कोनाने दर्शविले जाऊ शकते आता चमेलीच्या फुलांची संख्या तीस आहे त्यामुळे या संख्येला आपण तीस गुणिले सहा अंश बरोबर एकशे ऐंशी अंशने दर्शवू शकतो अशा प्रकारे तुम्ही एकमान पद्धतीचा वापर करून वेगवेगळे केंद्रीय कोन काढू शकता आज आपण वृत्तलेख काढायला शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण वृत्तालेखाची काही मजेशीर उदाहरणे पाहणार आहोत